जनरल अरुण कुमार वैद्य यांचं देशासाठीचं हुतात्म्य आपण विसरलेलो नाही. जनरल वैद्य यांच्या असॅसिनेशनच्या अगोदरच काही दिवस काही महिने अगोदरच माझी त्यांची भेट हिमालयामध्ये झाली होती. ती आठवण आज आपल्याला मी सांगणार आहे. अमरनाथची यात्रा नारळी पौर्णिमेनंतर संपते. अमरनाथला आतापर्यंत मी 3 वेळा गेलो, पण पहिल्या वेळेला आम्ही जो गेलो तो बालटाल मार्गे गेलो होतो. बालटाल मार्ग हा अतिशय खडतरी आहे आणि शॉर्टकटही आहे, त्यामुळे आम्ही तो प्रेफरन्स घेतला होता की पहाटे लवकर करून परत आपण येऊ शकू. आम्ही अमरनाथला चढाई सुरू केल्यानंतर बराच वेळ झालेला होता आणि आम्ही खूप थकून गेलो होतो. आणि अशा अवस्थेमध्ये वरून काही आर्मी ऑफिसर चालत येत होते, त्याच्या पाठोपाठ थोड्या वेळाने मोठी तगडी आर्मीची घोडी यायला लागली आणि घोड्यांच्या पाठोपाठ एक उंचेपुरे चांगल्या मिशा असणारे गृहस्थ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दोघंही घोड्यावरून उतरून चालत खाली येत होते. त्यांच्या डेकोरेशनवरून असं वाटत होतं की फार वरच्या पदावरची व्यक्ती आहे. ते आम्ही थकलेलं बघितलं आणि आम्ही घोडी जात असल्यामुळं आम्हालाही वरती चढायला जागा नव्हती. आम्ही एका कपारीला असे चिकटून उभा राहिलो होतो. त्यावेळेला ते म्हणाले की थोडंच अंतर राहिलेलं आहे, आत्मविश्वास घालवू नका, थोड्याच वेळात तुम्हाला अमरनाथचं दर्शन होईल, जिद्द बाळगा आणि पुढं चला. ते सगळं इंग्लिशमध्ये ते आम्हाला बोलले आणि आम्हाला थोडा हुरूप आला की आम्हाला सांगतात असं असं आहे म्हणून. त्यामुळं आम्ही पुन्हा चालू लागलो. त्यावेळेला काही आर्मी ऑफिसर पाठीमागही होते शस्त्रधारी. त्यातल्या एका आर्मी ऑफिसरला मी विचारलं की पुढं गेलेले आर्मीचे कोण आहेत, मोठी व्यक्ती दिसते. त्यावेळी त्यांनी सांगितलं, अरे आपले जनरल अरुण कुमार वैद्य साहेब आहेत. आणि मला मग नंतर स्ट्राईक झालं, अरे हे तर महाराष्ट्रीयन, आपण खरं म्हणजे मराठीत त्यांच्याशी बोललो असतो बरं झालं असतं. त्यांनाही कल्पना नव्हती आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आम्हालाही कल्पना नव्हती की ते अरुण कुमार वैद्य आहे. माझ्याबरोबर माझे धाकटे बंधू सर्जेराव देसाई होते, श्री रत्ताबाळांचे बंधू जयकुमार देसाई होते, आणखी एक दोघं जण होतो. असं आम्ही त्या वाटेवर होतो. मग आम्ही थोड्या वेळाने अमरनाथ गुंफेमध्ये पोचलो, दर्शन घेतलं आणि आम्ही परत कोल्हापूरला आलो. काही दिवसानंतर ही बातमी आली की जनरल वैद्य साहेब त्यांनी रिटायरमेंटनंतर इथं पुण्याला की BHKचा एक चांगला बंगला बांधलेला होता आणि त्यांची एक छोटी गाडी होती. त्या गाडीतून ते पांढरी मारुती गाडी होती, त्या गाडीचा नंबर होता DIB 13 14 37. त्या गाडीतून ते मार्केटला गेले होते पत्नीबरोबर आणि येताना भाजी घेऊन आले होते. गाडीमध्ये बॉडीगार्डही त्यांचा होता आणि अशा वेळेला ते परतत असताना 2 शीख तरुणांनी, ऑफकोर्स दे वर क्लीन शेव, आणि त्या शीख तरुणांनी त्यांना ड्रायव्हरच्या विंडो सीटच्या बाजूनी 3 गोळ्या घातल्या. त्यावेळेला शेवटची गोळी त्यांच्या शोल्डरला लागली आणि त्यांच्या पत्नी त्याही जखमी झाल्या आणि बॉडीगार्डही जखमी झाला. आणि अशा अवस्थेतसुद्धा जनरल साहेबांनी एका सायकलवाल्याचा प्राण वाचवला. सायकल थोडी गाडीखाली गेली पण तो सायकल स्वार वाचला आणि शेवटी गाडी एका बंगल्याच्या कंपाऊंडला येऊन थांबली आणि मग यांनी जनरल साहेबांनी प्राण सोडले. त्यांना जवळच त्या रस्त्याने जाणाऱ्या एका ॲम्ब्युलन्सनी त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत त्यांचा प्राण गेलेला होता. आता या जनरल साहेबांच्या बाबत की मला नंतर असं कळलं, लक्षात आलं की ब्लू स्टार ऑपरेशनमध्ये ते जनरल साहेब होते आणि त्याचा सूड म्हणून या तरुणांनी, खलितिस्तानच्या तरुणांनी त्यांचा बळी घेतलेला होता. आता जनरल वैद्य साहेबांच्या मृत्यूच्या वेळेला SB चव्हाण साहेब चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे होते. अनेक मोठे जनरल्स त्यावेळेला त्या अंत्ययात्रेला उपस्थित होते आणि 50,000 प्रचंड समुदाय त्या ठिकाणी एकवटलेला होता.
आता या जनरल साहेबांच्याबद्दल आपणा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल म्हणून काही गोष्टी सांगतो की आत्ताचं जे रायगड आहे जिल्हा रायगड त्यामधला म्हणजे त्यावेळेचा कुलाबा जिल्ह्यामध्ये अलिबागला त्यांचं मूळ घर आणि त्यांचा जो जन्म झाला तो जन्म मुंबईला झालेला आहे 27 जानेवारी 1926 झाला आहे. ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू त्यांची फॅमिली. या जनरल साहेबांचा ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये ते इमर्जन्सी कमिशनमधून दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये भाग घेतला होता, बर्मा युद्धात भाग घेतला होता, भारत पाक 1965-1971 आणि बॅटल ऑफ बसंतर आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार ह्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. पद्मविभूषण त्यांना पदवी होती, परमविशिष्ट सेवा मेडल होतं, महावीर चक्र होतं, अतिविशिष्ट सेवा मेडलही त्यांना लाभलेलं होतं. जनरल साहेबांना ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर रिटायरमेंटच्या अगोदर ठार मारायच्या धमक्या त्यांना अनेक वेळेला आलेल्या होत्या. त्यावेळी एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी जनरल साहेबांनी सांगितलं की मी एक वर्ल्ड वॉर खेळलेलो आहे, अनेक भारत पाक युद्धामध्ये मी भाग घेतलेला आहे, बुलेटला घाबरून कुठलाही सोल्जर कधी पळत नाही आणि मी तसाच आहे आणि त्यामुळं मी त्याला घाबरून काही माझ्या जीवनशैलीमध्ये फरक करत नाही. त्यामुळं जनरल वैद्यसाहेब जरी पुण्याला आले रिटायरमेंटनंतर तरी ते काही निर्भयपणे वावरत असत. या जनरल साहेबांच्या याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ते परत आल्यानंतर त्यांचा बंगला बांधला आणि केवळ 6 महिन्यामध्येच त्यांचं 10 ऑगस्ट 1986 त्यांचं ॲसॅसिनेशन झालं. हे ॲसॅसिनेशनच्या वेळेला जे काय घडलं ते मी आपल्याला सांगितलं. पुढं ह्या त्यांच्या सो भानुमती ज्या मिसेस होत्या त्याही जखमी झाल्या होत्या, त्यातून त्या रिकवर झाल्या. परंतु पुढं हा सगळा खटला चालतो आणि 2 शीख तरुणांना 1992 फाशीची शिक्षा होते. पण महाराष्ट्रातला एक ब्रेव आणि वर्ल्ड वॉरमध्ये भाग घेतलेला असा जनरल यांच्या कर्तृत्वाला सलाम, धन्यवाद.